कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाठ एकोणावीस पाठ्यपुस्तकातील प्रीतम ज्यांच्या प्रसिद्ध लेखिका आहेत माधुरी शानबाग यांची ही कथा आज आपण अभ्यासणार आहोत सुरुवातीला सर्वप्रथम आपण माधुरी शानबाग यांचा परिचय अभ्यासू त्यांचा जन्म एकोणाशे बावन्न रोजी झालेला आहे प्रसिद्ध लेखिका व विज्ञानाच्या प्राध्यापिका म्हणून त्या प्रसिद्ध आहेत स्वप्नाकडून सत्याकडे रिचर्ड फेनमन एक अवलिया संशोधक सी एन आर राव अनोख्या रसायनाने बनलेला माणूस ए पी जे अब्दुल कलाम एक व्यक्तिवेद जे आर डी एक चतुरस्त्र माणूस ब्रेनवेव लेटर्स टू अ यंग सायंटिस्ट इत्यादी पुस्तकं त्यांची प्रसिद्ध आहेत त्यांच्या अनेक विज्ञान कथाही प्रसिद्ध आहेत प्रस्तुत पाठात प्रीतम नावाच्या मुलाची कौटुंबिक परिस्थिती भावनिक स्थिती याचे वर्णन केलेले आहे आई वडिलांच्या प्रेमाला पारखे झालेल्या प्रीतमला लेखिकेच्या वात्सल्याने व वा आपलेपणाच्या वर्तनाने उभारले तसेच विद्यार्थी व शिक्षक यांच्यातील नाते याचे हृदयस्पर्शी वर्णन प्रस्तुत पाठात आलेलं आहे तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण ज्या प्रसिद्ध लेखिका आहेत माधुरी शानबाग या अनुवादिका आहेत अनुवादिका म्हणूनही प्रसिद्ध आहेत कारण इतरांनी केलेलं लेखन इतर भाषेतून त्याचं अनुवादन त्यांनी मराठी भाषेमधून केलेलं आहे अशा अनुवादक प्रसिद्ध माधुरी शानबाग यांची आजची ही कथा पाहणार आहोत सर्वप्रथम विद्यार्थी मित्रांनो कुठल्याही भाषेचं साहित्य जर पाहायचं असेल आणि त्यातली त्यात मराठी भाषेचं जर साहित्य पाहायचं असेल वाङ्मय तर त्यामध्ये अनेक प्रकार आहेत जसे की आत्मचरित्र आहेत नाटक आहेत त्यानंतर काही लेख आहेत प्रवास वर्णन आहेत त्यानंतर काही पाठ आहेत काही अं ग्रंथ आहेत आणि कादंबरी आत्मचरित्र आणि कथा तर आज आपण या कथामधीलच एक प्रीतम नावाच्या मुलीची कथा या कथेवरून कथा संग्रह सुद्धा तयार होतो म्हणजे अनेक कथांचा संग्रह केला जातो एक पुस्तक प्रकाशित केलं जातं त्याला आपण कथा संग्रह असं म्हणतो त्याच्यामध्ये अनेक कथा असतात त्यामधीलच एक कथा आज प्रीतम नावाची कथा आज आपण या ऑनलाईन तासिकेमध्ये अभ्यासणार आहोत तर सर्वप्रथम आपण ज्या ज्यांची प्रतिमा आपण पाहतोय माधुरी शानबाग आणि त्यांच्या बाजूने आपल्या देशाचे राहिलेले राष्ट्रपती आणि एक थोर संशोधक शास्त्रज्ञ माननीय श्री ए पी जे अब्दुल कलाम साहेब यांची प्रतिमा पाहत आहोत तर अगोदर माधुरी शानबाग यांच्या आपण परिचय अभ्यासला आता कथेला आपण स्पर्श करूया तर माधुरी शानबाग यांनी विविध प्रकारचे लेखन केलेले आहे त्यामध्ये विज्ञान कथांचा आवर्जून वाप उल्लेख करावा लागेल त्यांनी खूप विज्ञान कथा लिहिलेल्या आहेत विज्ञानावरती मुलांमध्ये तरुणांमध्ये विज्ञानाचा प्रसार व्हावा या उद्देशाने त्यांनी त्या ते कथांचं लेखन केलेलं आहे प्रस्तुत पाठामध्ये प्रीतम नावाच्या मुलाची कथा आहे त्या मुलाच्या आई वडिलांचे प्रेमळ छत्र त्याला लाभले नाही म्हणजेच ते तो लहान असतानाच त्याचे आई वडील त्याला सोडून गेले त्या मुलाला आई वडिलांचे छत्र न लाभल्यामुळे सतत बदलत्या वातावरणात त्याला राहावं लागलं त्यातच विपरीत त्याच्यावर परिणाम झाला त्याच्या मनावर आणि मनाचा कोंडमारा झालेल्या स्थितीत तो जगत राहतो आणि दरम्यान त्याच्या शाळेतल्या बाई त्याला भेटतात त्यांनी त्याला दिलेली जी वात्सल्याची ऊब आहे ती आणि त्यामुळे त्याचं त्या बदललेलं पूर्ण आयुष्य तो एक कर्तबगार माणूस कसा बनतो आणि त्याचं जीवन समाधानी आयुष्य कसा जगू लागतो या संपूर्ण जीवन प्रवासाचे हृदयस्पर्शी चित्रण या कथेमधून आलेलं आहे ही कथा आज आपण अभ्यासणार आहोत चला कथेला सुरुवात करूया कथेचा जो सार आहे तो आज पाहूया दुसरीच्या वर्गावरती मी नेहमीप्रमाणे हजेरी घेत होते जोशी कुलकर्णी देशपांडे पाटील या नामावलीत प्रीतम लुथरा हे वेगळे नाव माझ्या चटकन लक्षात आलं ज्या दुसरीच्या वर्ग शिक्षिका आहेत त्या शिक्षिका सांगतात की ज्या माधुरी शानबाग आहेत त्या सांगतात की मी दुसरीच्या वर्गावर जेव्हा वर्ग शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांची हजेरी घेत होते आणि त्या हजेरीमध्ये जेव्हा मी जोशी कुलकर्णी देशपांडे अशी नावं घेत होते त्या नावामध्ये नामावलीमध्ये जरा वेगळं एक नाव वाटलं मला हजेरी घेताना प्रीतम लुथरा आणि ते माझ्या चटकन लक्षात आलं हजर तो एक किरकोळ मुलगा उठून उभा राहिला किडकिडीत अंग काठी रया गेलेला युनिफॉर्म आणि खांदे पाडून दिनवाने भाव चेहऱ्यावर असलेला प्रीतम मान खाली घालून हळूच माझ्याकडे बघत होता तो गरीब मुलगा माझ्याकडे दिनवानेपणे माझ्याकडे पाहत होता त्याच्याकडे एक दृष्टिक्षेप टाकत मी पुढचे नाव उच्चारले त्या वर्गाला मी पहिल्यांदाच वर्ग शिक्षिका म्हणून शिकवत होते ते वेगळे नाव म्हणूनच माझ्या लक्षात राहिलं थोडे दिवस गेले आणि उंजत गेले की प्रीतम अगदी एकल कोंडा म्हणजे इतरांशी न बोलणारा एकटाच वर्गांमध्ये बसणारा असा कोंडा मुलगा घुमा घुमा म्हणजे जास्त न बोलणारा अबोल कुणाशी न मिसळणारा असा मुलगा आहे तो कधीही कुठल्याही उपक्रमांमध्ये भाग घेत नाही शाळेमध्ये जे विविध लहान मुलांना वर्गांमध्ये उपक्रम राबवले जातात त्याच्यामध्ये तो कुठल्याही उपक्रमामध्ये भाग घेत नसायचा कसाबसा काठावरती पास होतो वर्गात शिकताना खूपदा खिडकी बाहेर रिकाम्या आकाशाकडे टक लावून तो सतत पाहत राहतो एकदा त्याच्या निबंधात इतक्या चुका निघाल्या की मी त्याला थांबवून घेतले आणि म्हटले नीट मराठीही लिहिता येत नाही तुला तुझ्या आई वडिलांना मला ताबडतोब भेटायला सांग तू दिवसेंदिवस आळशी होत चालला आहेस तुझ्या पालकांना तुझा बेजबाबदारपणा कळायलाच हवा साधे शब्द लिहिता येत नाहीत घाबरत अडखळत एक एक शब्द उच्चारत धीर हे पटून बोलल्यासारखा प्रीतम म्हणाला बाई माझे वडील सैन्यात जवान आहेत ते दूर सरहद्दीवर असतात चार वर्षापूर्वी माझी आई वारली मग मी त्यांच्याबरोबर एक वर्ष बंगालात होतो त्यापूर्वी मी पंजाबीत शिकलो याच वर्षी मी इथे मामा मामीकडे आलो मला मराठी नीट येत नसल्याने बाकी विषयही कळत नाही त्यांनी त्याची जी अडचण आहे ती बाईंना सांगितली त्यावर त्या म्हणाल्या तुला आणखी कुणी नातेवाईक नाहीत माझा आवाज आता एकदम खाली आलेला होता त्या म्हणतात मी त्याची पूर्ण परिस्थिती ऐकल्यानंतर माझा जो त्याच्याविषयी राग आलेला होता की तो अभ्यासाकडे लक्ष देत नाही तो आवाज माझा कमी झाला त्यावर तो म्हणाला नाही बाई मग तुझ्या मामांनाच मला भेटायला सांग त्यावर तो म्हणाला नको नको माझ्याबद्दल तक्रार गेली तर मामी खूप टाकून बोलते मग मामा मला मारतात मी नापात झालो तर बाबांना सांगून ते मला बोर्डिंगात ठेवणार तिकडे मुलांना खूप त्रास देतात बाबांनी वारंवार विनंती केल्यामुळे मामांनी मला ठेवून घेतलेला आहे त्याचे बोलके डोळे आता भीतीने भरले होते माझ्याकडे तो जणू काही याचना करत होता की तुम्ही सांगू नका किंवा मला मामांना बोलायला पाठवू नका तक्रार माझी मामांकडे करू नका आधीच मामीची तीन लहान मुले तिला खूप त्रास देतात त्यात माझा त्रास नको असतो एरवी शब्दही न बोलणारा प्रीतम आजूबाजूला मुले नाहीत म्हणून भडाभडा बोलत सुटला होता त्याच्या विचित्र आडनावाचा अबोलपणाचा काही कळत नसल्याचा खुलासा कळला तसे माझ्या काळजात काहीतरी लक्कन हल्ले मी चटकन त्याला जवळ घेतलं क्षणभर त्याने अंग चोरून घेतलेलं मला कळले सात आठ वर्षाच्या मानाने त्याचा देह खूपच किरकोळ सुकल्यासारखा होता मी त्याच्या चेहऱ्यावरून हात फिरवत म्हटले प्रीतम मला यातले काही ठाऊक नव्हते असं कर उद्यापासून दुपारच्या सुट्टीत लवकर डबा खा आणि खेळण्याऐवजी माझ्याकडे ये मी तुला मराठी शिकवेन आणि मग बाकी विषयी तुला सहज समजतील बाई सांगतात की मी त्याला समजावून घेतलं त्याच्याकडच्या अडचणी त्याने सांगितलेल्या विविध अडचणी संकट त्याने मला इतर मुलं नसल्यामुळे सर्व काही सांगितलं ते म्हणतात मग मी त्याला जवळ घेतलं मुलांप्रमाणे शिक्षक कसे असतात ते दुःख जेव्हा समोरच्या विद्यार्थ्यांच्या सर्व अडचणी समजावून घेतात तेव्हा अगदी मुलांप्रमाणे त्याला बाईंनी जवळ घेतलं त्याच्या अंगावरून हात फिरवला त्याने ते अंग चोरलं पण त्या सात आठ वर्षाचा मुलगा असा वाटत नव्हता किरकोळ शरीर एस सुकल्यासारखा होता आणि म्हणून त्या म्हटल्या मला याच्यातलं काहीही माहीत नव्हतं तुझी परिस्थिती आणि म्हणून उद्यापासून तू काय करत जा तुझा डब्बा लवकर खात जा आणि मधल्या सुट्टीमध्ये माझ्याकडे येऊन बसत जा खेळण्याऐवजी मी तुला मराठी शिकवेन आणि मग बाकीचे विषय तुला सहज समजतील अशा पद्धतीने शिक्षकांचं आणि विद्यार्थ्यांचं नातं कसं असतं हे या ओळींमधून तुमच्या सहज लक्षात येईल मी त्याला शिकू लागले तसे तो मन लावून शिकू लागला सुटीच्या दिवशी तो घरी यायचा मी आणि आई दोघीच राहत होतो मलाही वडील नव्हते त्यामुळे पोरकेपणाचे काही समान धागे मला प्रीतम जवळ खेचत होते बाई म्हणतात की माझे सुद्धा वडील अं मला वडील नव्हते आणि म्हणून प्रीतमलाही आई नव्हती त्याची आई वारलेली होती म्हणजेच मृत्यू पावलेली होती त्याची भाषा सुधारली तसे इतरही विषय त्याला समजू लागले त्याचा परीक्षेतला नंबर दहाच्या आसपास येऊ लागला तसे त्याचे वडील पैसे पाठवत म्हणून मामा मामी त्याला खायला घालत पण आपण एखाद्या घरात उपरे आहोत नको आहोत हे मुलाला चटकन समजतं एखाद्या मुलाला ही नाकारलेपणाची भावना त्याला मिटून खुरटून टाकत होती माझ्या चार शब्दांनी अधूनमधून मधून कुरवाळण्याने त्याला जणू संजीवनी मिळाली एक प्रकारची एखाद्या अगदी रोपाला जर आपण खूप दिवस पाणी नाही टाकलं तर ते जसं सुकून जात असं ते सुकलेलं मूल होतं आणि बाई म्हणतात की मी कधी कधी त्याला कुरवाळत होते अंगावरून आणि त्याच्या सर्व अडचणी जाणून घेत होते आणि मी त्याला आधार देत होते तर ते जणू काही एखाद्या खुरटून राहिलेल्या झाडाला जणू काही पाणी मिळालं अशा पद्धतीने त्याला संजीवनी मिळत होती त्याची प्रकृती सुधारली माझे कुठलेही काम तो आनंदाने करायचा किंवा उन्हा मी काम सांगितलं तर ते त्याला फार आवडायचं अधूनमधून एखादा खास पदार्थ मी त्याला द्यायची वाढदिवसाला लहानशी भेट द्यायची तेव्हा त्याचा आनंद वेगळाच आहे हे मलाही जाणवले जाणवायचं दोन वर्षांनी माझे लग्न ठरले सुदैवाने त्याच गावात मी राहणार होते फक्त लग्न फक्त लग्न दुसऱ्या गावी होते शाळेतल्या मुलांनी मी जाण्यापूर्वी एक छोटासा समारंभ करून मला भेट दिली सर्व शाळेतल्या मुलांनी मला भेट दिली मी जरी नोकरी सोडणार नव्हते तरी त्यांनी समारंभपूर्वक मला केळवण केलं म्हणजे भेट दिली वर्गातला मॉनिटर उभा वर राहिला आणि ज्यांनी ज्यांनी पैसे दिले त्यांची नावे त्याने वाचून दाखवली आणि वाचली त्यात अर्थातच प्रितमचं नाव नव्हतं कारण प्रीतम उठून सावकाश माझ्याजवळ आला आणि त्याने लहानसे पुडके माझ्या हातात ठेवले मी ते उघडले तर त्या दोन हैदराबादी खड्यांच्या जुन्या बांगड्या होत्या त्यातले एक दोन खडे पडलेले होते आणि सोबत एक स्वस्त उग्रवासाची अर्धवट भरलेली अत्तराची बाटली म्हणजे आता आपण त्याला स्प्रे म्हणतो अत्तर पण म्हणतात ती स्प्रेची त्याची जुनी पुराणी बाटली त्याच्याकडे होती त्या जुन्या बांगड्या बघून सगळी जण हसायला लागली वर्गातली इतर मुलं हसायला लागली प्रीतम ओशाळवाना झाला प्रीतमला त्याची लाज वाटली मी मुलांना दटावत चटकन त्या बांगड्या हातात चढवल्या आणि अत्तराची बाटली उघडून मनगटावर अत्तर लावलं वास घेतला हसणाऱ्या एक दोघांना वास घ्यायला सांगितले आणि म्हटले बघा किती छान सुगंध आहे माझ्या बोलण्यावर त्यांना हो म्हणावेच लागले प्रीतमचा चेहरा उजळला तो हळूच जवळ येऊन म्हणाला बाई माझ्याकडे पैसे नव्हते म्हणून माझ्या आईच्या वापरलेल्या बांगड्या अनत्तर मी तुम्हाला दिले तिची तेवढीच आठवण माझ्यापाशी आहे खास माझ्या स्वतःच्या वस्तू आहेत त्या त्या मी तुम्हाला भेट म्हणून दिल्या त्यामध्ये एक त्या अं प्रितमचं बाई विषयी असलेलं नातं शिष्याविषयी शि शिक्षकांविषयी शिक्षकांविषयी असलेला आदर याच्यामधून दिसतो की माझ्या त्या खास होत्या त्या मी तुम्हाला दिल्या मी चटकन त्याच्या केसावरून हात फिरवत म्हटले प्रीतम तुझी भेट त्यामागच्या भावना मला समजल्या मला आवडली तुझी भेट दुसरे कुणी हसले तरी तू वाईट वाटून घेऊ नको त्याच्या माझ्यातला अतूट धागा असा अधिकाधिक चिवट होत गेला मी कधी कधी त्याच्या वर्गाला शिकवत नव्हते तरी ते धागे फुलत आमच्यासारखे नाते विनत राहिले तो चांगल्या रीतीने मॅट्रिक झाला आणि मग हॉस्टेलला राहून बारावी झाला त्याला एनडीए मध्ये प्रवेश मिळाल्याचे त्याने मला पत्राने कळवले पुढे दरवर्षी त्याचे नव्या वर्षाच्या शुभेच्छा देणार पत्र यायचं मी माझ्या वाढत्या संसारात गुरफटले होते त्यामुळे उत्तर पाठवेनच असे नव्हते पण तो अगदी काटेकोर होता तो माझ्या पत्राला उत्तर द्यायचा कारण एक काळ असा होता की फोन वगैरे काही सुविधा नव्हत्या पत्रानेच एकमेकांची खुशाली किंवा एकमेकांची अ उत्तरं द्यावी लागायची आणि म्हणून तो पत्र पाठवायचा ट्रेनिंग संपून सेकंड लेफ्टनंट म्हणून तो नियुक्त झाला खूप शिकला तो आणि ट्रेनिंग संपून सेकंड लेफ्टनंट म्हणून त्याची नियुक्ती झाली पासिंग आउट परेड साठी त्याने मला पुण्याला यायला विशेष निमंत्रण दिलं जायचे यायचे तिकीटही पाठवले आणि मी गेले स्टेशनवर फुले घेऊन प्रीतम उभा होता इतका देखणा भरदार दिसत होता की मीच आता त्याच्या खांद्याखाली येत होते त्या दिवशी आई वडिलांना विशेष जागी बसवतात त्याचे जा वडील येऊ शकले नव्हते त्या ते जागी त्याने मला बसवलं होतं माझ्या हातातल्या त्या बांगड्या त्याने बघितल्या आणि माझ्या हात हातात घेत त्यावर डो, त्याने डोके टेकवले त्यावर पडलेले पाणी मला कळले त्याला जेव्हा छातीवर बिल्ला लावला गेला तेव्हा मी जोराने टाळ्या वाजवल्या मला निरोप देताना तो म्हणाला बाई तुम्ही येणार म्हणून मला खात्री होती गेल्या जन्मी मी नक्कीच तुमचा मुलगा होतो चार वर्षांनी त्याच्या लग्नाची पत्रिका तिकिटासह माझ्या हातात पडली मध्यंतरी त्याचे वडील वारल्याचे त्याने कळवले होते माझ्या सर्व अडचणी बाजूला सारून मी लग्नाला गेले त्याच्या आयुष्यातला हा सर्वात महत्वाचा प्रसंग मी हजर राहून पाहावा अशी त्याची इच्छा मला जणू टेलिपथीने कळली त्याच्या सासरच्या लोकांनी त्याच्या आईसाठी म्हणून घेतलेली साडी त्याने मला घ्यायला लावली आणि माझ्या पुढ्या जोडीने वागताना त्याने पत्नीला सांगितले या बाई म्हणजे माझ्या एकुलत्या एक कुटुंबीय आहेत त्या भेटल्या आहे। नसत्या तर कॅप्टन लुथरा नावाचा आज कुणी अस्तित्वात नसता मी देऊ केलेल्या बांगड्या परत करत तो म्हणाला त्या तुमच्याजवळ आहेत ही भावना मला पुरेशी आहे तुमच्याजवळच असत्या असू दे केव्हाही मुलगा म्हणून हाक मारा मी धावत येईल हा जो नातेसंबंध आहे हा गुरु शिष्यांच्या पलीकडचा मूल आणि आईचा असा नातेसंबंध सुद्धा विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये निर्माण होऊ शकतो आणि विद्यार्थ्यांनी आपल्या ज्या अडचणी असतात काही संकट असतात ती निश्चितच शिष्य शिक्षकांपर्यंत मांडली पाहिजेत आणि म्हणून हे गुरु शिष्यांचं नातं आपल्या या भारतीय परंपरेला साजेल असच निश्चित पाहायला मिळेल कारण आपण सर्वजण म्हणत असतो की गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरुवे अशा पद्धतीने गुरुला जे स्थान मिळत असत ते अगदी आई वडिलांपेक्षाही आणि देवांपेक्षाही श्रेष्ठ मिळतं आणि म्हणून ते जे नातं असतं ते टिकवणं ते सांभाळणं आणि तसं वागणं तसं आचरणात आणणं आणि तसं अंगी बांधणं हे गुरु आणि शिष्य या दोन्हींच्याही जबाबदारीचं एक महत्वाचं साधन आहे दोन्ही कसे वागता यावर ते अवलंबून असतं म्हणून विद्यार्थी मित्रांनो आज आपण ही सुंदर अशी कथा एका शिष्य आणि गुरुची एक शिक्षिका आणि त्याची त्याचा विद्यार्थी यांच्यामध्ये असलेलं हे अतूट नाते संबंध आणि तो किती दिवसापर्यंत अगदी शाळा सोडून गेल्यानंतरही तो टिकून ठेवता येऊ शकतो आणि विद्यार्थ्याला त्याच्या सर्व अडचणी शिक्षकांपर्यंत मांडता येऊ शकतात आणि शिक्षकांनी सुद्धा त्याच्या सर्व गोष्टींमध्ये अगदी बारकाईने लक्ष घालून त्याला वेळोवेळी वेड़ जर मदत केली तर हे गुरु शिष्यांचं नातं अगदी आई वडिलांपर्यंतही पोचून जाऊ शकतं हा एक उपदेश आणि संदेश आणि भारतीय परंपरेचं हे सर्वात उत्कृष्ट असं उदाहरण आपल्याला या कथेमधून प्रीतम या कथेमधून पाहायला मिळेल ऐकायला मिळेल आचरणात आणायला मिळेल आणि शिकायलाही मिळेल असा ही सुंदर कथा आज आपण या ऑनलाईन तासामध्ये पाहिली तेव्हा सर्वांना सर्वांनी पाहिली त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद